नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचं दुसरं प्रकरण सुरू करणार आहोत. अत्यंत महत्त्वाचं असणारं हे दुसरं प्रकरण. हे प्रकरण तुम्हाला 8वीला आहे, नेता 9वीला सुद्धा आहे आणि 10वीला सुद्धा आहे. ह्या प्रकरणाच्या ज्या कन्सेप्ट तुमच्या आहेत त्या आज क्लिअर झाल्या तर तुम्हाला ह्या प्रकरणावरील सर्व उदाहरणे सुटू शकतात. जर ह्या कन्सेप्ट तुम्हाला इयत्ता 8वीलाच क्लिअर नाही झाल्या तर तुम्हाला ते प्रकरण 9वीलासुद्धा समजणार नाहीत. आणि 9वीला जो एक भूमिती नावाचा एक विषय तुम्हाला नवीन सुरू होतो, म्हणजे गणितामध्ये मॅथ फर्स्ट अँड मॅथ सेकंड असे टू पार्ट्स असतात. फर्स्ट पार्ट इज कॉल्ड ॲज अल्जेब्रा आणि सेकंड पार्ट इज कॉल्ड ॲज ज्योमेट्री. आणि ह्या ज्योमेट्रीमध्ये तुम्हाला पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सफर्सल ह्या कन्सेप्टबद्दल खूप चांगल्या पद्धतीने माहीत असेल तरच तुम्हाला पॅरल भूमिती समजू शकतं. म्हणून आता आपण एक विचार करायचा आहे, आज जे प्रकरण सुरू करणार आहोत त्या प्रकरणाचा खूप छान अभ्यास करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला 8वीचं तर प्रकरण सोपंच जाईल आणि 9वीचं प्रकरणसुद्धा तुम्हाला खूप सोपं जातील, त्याच्यामुळं तुम्हाला 10वीला अजिबात अडचण येणार नाही. त्यामुळं आज आपण सुरू करतो आहे नवीन प्रकरण. प्रकरणाचं नाव आहे पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल्स. आता पॅरलल लाईन्स कशाला म्हणतात हे आपण अगोदर पाहणार आहेत. पॅरलल लाईन कशाला म्हणतात हे तुम्हाला थोड्याफार प्रमाणात माहीत आहे. पहा, ह्या ठिकाणी ही एक लाईन, मी यल लाईन काढली, ही लाईन काढली यल, दिस इज लाईन यल, अँड लाईन दुसरी लाईन काढली लाईन यम. पा, ह्या दोन लाईन आहेत, लाईन यल अँड लाईन यम. ह्या दोन लाईनचा विचार केला तर ह्या लाईन परस्परांना इंटरसेक्ट झालेल्या नाही. परत ह्या ठिकाणी डिस्टन्स, ह्या ठिकाणचं डिस्टन्स, प्रत्येक ठिकाणी ह्या दोन लाईन्समधलं डिस्टन्स कसं आहे, सेम. म्हणून ह्या लाईन्स कधीही परस्परांना छेदणार नाहीत आणि अशा लाईनलाच काय म्हणतात, पॅरलल लाईन्स. किंवा आणखी पाहू, एक प्लेन आहे, अशा पद्धतीने ही प्लेन आहे आणि ह्या प्लेनमध्ये आपण लाईन, ह्या ठिकाणी ही अशी एक लाईन, ही लाईन ए अँड दिस इज द लाईन बी. ह्या दोन लाईन मी काढल्यात आणि ह्या दोन लाईन एकाच प्लेनमध्ये असून परस्परांना इंटरसेक्ट होत नाही, म्हणून ह्या लाईनला म्हणतात पॅरलल लाईन्स. द लाईन यम अँड यन, लाईन यम अँड यल आर इन द सेम प्लेन बट नॉट इंटरसेक्ट ईच अदर, देन लाईन आर कॉल्ड ॲज पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स कशाला म्हणतात, द लाईन्स आर इन द सेम प्लेन्स, द लाईन्स आर इन द सेम प्लेन विच नॉट इंटरसेक्ट ईच अदर, द लाईन्स इज कॉल्ड ॲज पॅरलल लाईन्स. पहा, ह्या ठिकाणी लाईन यम आणि लाईन यल परस्परांना इंटरसेक्ट होत नाहीत म्हणून ह्यांना म्हणतात पॅरलल लाईन. आणि मग लाईन यम पॅरलल टू लाईन यल हे कसं लिहिलं जातं पहा, ह्या ठिकाणी मॅथमॅटिकल भाषेमध्ये लिहितात लाईन यम आणि हे उभ्या दोन रेषा हे पॅरललचं साईन आहे. लाईन यम पॅरलल टू लाईन यल, ओके. सेम तसंच ह्या ठिकाणी एक एक्झाम्पल मी दाखवतो आहे तुम्हाला. हे आहे लाईन ए, लाईन बी एकाच प्लेनमध्ये आहेत आणि मग ह्या दोन लाईन परस्परांना इंटरसेक्ट होत नाहीत म्हणून दीज टू लाईन्स आर कॉल्ड ॲज पॅरलल लाईन्स. ह्या ठिकाणी लाईन ए पॅरलल टू लाईन बी हे मॅथमॅटिकल भाषेमध्ये कसं लिहायचं, लाईन ए पॅरलल टू लाईन बी, लाईन
ए पैरेलल टू लाइन बी, दिस टू लाइन्स आर पैरेलल टू इच अदर, दिस टू लाइन्स आर पैरेलल टू इच अदर. आणि पॅरल असतील तर ह्या दोन्हीमधलं प्रत्येक ठिकाणचं डिस्टन्स मोजलं तर सारखंच असतं. हिथंही अंतर माझा प्रत्येक ठिकाणचं डिस्टन्स ह्या दोन लाईनमधलं सारखं असतं, त्यांनाच पॅरल लाईन म्हणतात. मग पॅरल नसणाऱ्या लाईन कोणत्या आहेत? पहा बरं, ही एक अशा पद्धतीने तुम्हाला लाईन मी काढून दाखवली. ही अशी लाईन आहे आणि ही अशी लाईन आहे. ही लाईन यम आणि ही लाईन यन परस्परांना कुठंतरी इंटरसेक्ट झालेत म्हणून ह्यांना पॅरलल लाईन म्हणता येणार नाही. लाईन यम नॉट पॅरलल टू लाईन यन, दिस टू लाईन्स आर नॉट पॅरलल लाईन. आणखी एखादं एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. ही पहा, ही अशी एक लाईन काढली मी के नावाची आणि ही अशी एक आर नावाची लाईन काढली. ही पहा, अशा पद्धतीने आर नावाची लाईन काढली किंवा त्याला दुसरं आर नाव. ह्या दोन लाईन इंटरसेक्ट झालेल्या नाही, पण ही लाईन किती पुढं वाढत असतात आणि पुढं असं वाढवलं तर ह्या दोन लाईन परस्परांना इंटरसेक्ट होणार आहेत म्हणून दीज आर नॉट पॅरलल लाईन्स. ह्या पॅरलल नाहीत आणि ह्या पॅरलल आहेत. आलं लक्षात? द लाईन्स आर इन द सेम प्लेन बट नॉट इंटरसेक्ट इच अदर आर कॉल्ड ॲज पॅरलल लाईन्स. दीज लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. इन मॅथमॅटिकली राईट द लाईन यम पॅरलल टू लाईन यन, दिस इज द साईन ऑफ पॅरलल. मग ह्या ठिकाणी लाईन ए अँड बी इन द सेम प्लेन बट नॉट इंटरसेक्ट इच अदर, देन दीज लाईन्स आर कॉल्ड ॲज पॅरलल लाईन्स. आणि दीज आर नॉट पॅरलल लाईन्स बिकॉज दीज लाईन्स इंटरसेक्ट इच अदर. आणि व्हेन लाईन इंटरसेक्ट इच अदर देन्स द लाईन्स आर नॉट पॅरलल टू इच अदर. ह्या पॅरलल नाहीत आणि ह्या पॅरलल आहेत. मग पॅरलल लाईन कशाला म्हणतात हे तुम्हाला एकदम व्यवस्थित समजलं असेल तर आपण पुढचा टॉपिक पाहणार आहेत. पुढच्या टॉपिकचं नाव आहे ट्रान्सव्हर्सल्स. ट्रान्सव्हर्सल कशाला म्हणतात पा, हे आपल्याला काय करायचं आता शिकायचं. पॅरलल लाईन्स हे आपण शिकलो, आता ट्रान्सव्हर्सल कशाला म्हणतात हे आपण पाहणार आहोत. पाहू ट्रान्सव्हर्सल कशाला म्हणतात. ही एक अशा पद्धतीने लाईन आहे पा, ही लाईन आहे यल आणि ही दुसरी लाईन आहे यम. हे पॅरलल असतील नसतील तो प्रश्न वेगळा. लाईन यल आणि यम ह्या दोन लाईनी घेतल्या आणि एक अशी एक लाईन काढतो आहे पहा मी. एक लाईन अशा पद्धतीने एक लाईन मी काढतो आहे पहा. ही लाईन अशी काढली, अशा पद्धती ही लाईन काढली. ह्या लाईनना नाव देतो आहे ए. लाईन ए ही आहे ही यल आणि यम. पहा ह्या दोन लाईनला ह्या एका लाईननं दोन ठिकाणे इंटरसेक्ट केलं आहे. यलला हिथं इंटरसेक्ट केलं आहे आणि यमला हिथं इंटरसेक्ट केलं आहे. कोणत्या लाईननं? एनं. आणि मग ही जी ए लाईन आहे ह्या लाईनलाच ह्या दोन लाईनची काय म्हणतात? ट्रान्सव्हर्सल. लाईन ए इज कॉल्ड ॲज ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन यल अँड लाईन यम. तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या ठिकाणी ए ही यल आणि यमची काय आहे? ट्रान्सव्हर्सल. आणखी एखादं आपण उदाहरण पाहू. आता तुम्ही म्हणता सर पॅरलल लाईनलाच ट्रान्सव्हर्सल असते का? तर आता पहा, ही एक लाईन काढली आणि दुसरी अशा पद्धतीने मी एक लाईन काढली. पहा बरं, ह्या दोन लाईन परस्परांना पॅरलल नाही आहेत. का आहेत? पॅरलल नाहीत. पहा, ही घेतली यम आणि ही काय घेतली? यन. ह्या दोन लाईन परस्परांना पॅरलल नाही आहेत आणि हे अशा पद्धतीने एक अशा पद्धतीने ही एक तिसरी लाईन आहे इंटरसेक्ट झाली.
इंटरसेक्ट झाले किती ठिकाणी ह्या बी नावाची लाईन आहे. हिथं यमला हिथं इंटरसेक्ट झाली आणि यनला हिथं इंटरसेक्ट. म्हणून बी इज कॉल्ड ॲज ट्रान्सफर्सल ऑफ लाईन यम अँड एन. पहा ट्रान्सफर्सल कशाला म्हणतात हे आपण शिकतोय. ट्रान्सफर्सल कशाला म्हणायचं, ह्या दोन लाईन घेतल्या, दोन घ्या तीन घ्या किती घ्या, दोन किंवा दोनपेक्षा जास्त लाईन घेतल्यानंतर त्यांना एखादी लाईन जर इंटरसेक्ट करत असेल तर त्यावेळेस त्या लाईनला काय म्हणतात, ट्रान्सफर्सल. पहा इफ अ लाईन इंटरसेक्ट टू लाईन्स इन टू डिस्टिंग पॉइंट्स. पहा इफ अ लाईन एक लाईन इंटरसेक्ट करते, किती लाईनला, दोन लाईनला इंटरसेक्ट करते आणि वेगवेगळ्या बिंदूमध्ये टू डिस्टिंग पॉइंट, देन दॅट लाईन इज कॉल्ड ॲज ट्रान्सवर्सल ऑफ दोज टू लाईन्स. परत डेफिनेशन बघा, इफ अ लाईन इंटरसेक्ट टू लाईन्स इन टू डिस्टिंग पॉइंट्स then that lines is called as transversal of those two lines. पहा ह्या ठिकाणी एखादी लाईन जर दोन रेषांना दोन भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल तर त्यांना म्हणतात पॅरलल, त्यांना म्हणतात ट्रान्सफर्सल आणि मराठीमध्ये त्याला म्हणतात छेदिका. छेदिका ट्रान्सफर्सलला मराठीमध्ये काय म्हणतात, छेदी. ह्या दोन लाईनला ह्या एका लाईननं छेदलं आहे आणि म्हणून हिला म्हणतात छेदिका. तशाच पद्धतीने ही यम आणि ही एन लाईन आहे आणि बी लाईननं ह्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी त्याला काय केलं आहे, इंटरसेक्ट केलं आहे, छेदलं आहे, म्हणून ह्या ठिकाणी लाईन बी इज कॉल्ड ॲज ट्रान्सफर्सल ऑफ यम अँड एन. ओके, आता आपण हे लिहिणार आहोत. या ठिकाणी बघा लाईन वरच्याचं, लाईन ए इज ट्रान्सफर्सल लाईन ए इज अ ट्रान्सफर्सल ऑफ लाईन एल अँड लाईन यम. समजलं, ही ए ही कशाची ट्रान्सफर्सल आहे, एल आणि एम. तशाच पद्धतीने इथं बघा लाईन बी इज द ट्रान्सफर्सल ऑफ ट्रान्सफर्सल ऑफ लाईन एम अँड एन. पहा बी इज द ट्रान्सफर्सल ऑफ लाईन यम अँड एन. ट्रान्सफर्सल तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळालं असेल तर आपण आता पुढं वळणार आहोत. ह्या ट्रान्सफर्सलनं होणारे तयार होणारे जे अँगल आहेत ते अँगल कशा पद्धतीने तयार होतात तेही आपण पाहणार आहोत. पाहू ट्रान्सफर्सल कशाला म्हणतात ते समजलं, त्याच्यानंतर पॅरलल लाईन कशाला म्हणतात हे तुम्हाला कळलं आणि आता आपल्याला काय पाहायचं आहे तर ट्रान्सफर्सलनी तयार होणारे जे अँगल आहेत त्या अँगलबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. अँगल मेड बाय अ ट्रान्सफर्सल. नेक्स्ट टॉपिक आहे अँगल मेड बाय अ ट्रान्सफर्सल. अँगल मेड बाय अ ट्रान्सफर्सल हे आपण शिकतोय. पहा ट्रान्सफर्सलनं तयार होणारे अँगल कसे असतात हे आपल्याला हळूहळू शिकायचं आहे. पहा अशा पद्धतीने ही एक लाईन घेतली मी, ह्याला यल नाव देतोय, पॅरलल आहे का माहीत नाही हे काही माहीत नाही आपल्याला, पण ही यल आणि आता पहा ही अशी काढली म्हणजे पॅरलल नसणारच आहे. ही लाईन
नाव चेंज करू पडणार. ही लाईन पहा यम आणि ही लाईन आहे या. ह्या दोन लाईन घेतल्या आणि ह्या दोन लाईनला एका लाईननं इंटरसेक्ट केलं आहे टू डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये. आणि मग पहा ह्या ठिकाणी इंटरसेक्ट केलं आहे, हिला नाव देतो आहे मी लाईन यल. लाईन यल इज अ ट्रान्सवर्सल ऑफ यम अँड यन. लाईन यल इज अ ट्रान्सवर्सल ऑफ यम अँड यन. आणि असं होत असेल तर त्यावेळेस बरेच अँगल तयार होतात. पहा ह्या ठिकाणी किती अँगल तयार झालेत, पहा ह्या ठिकाणी एक दोन तीन आणि चार, किती अँगल तयार झालेत, चार अँगल तयार झालेत. पहा मग हे अँगल ए बी सी आणि डी, इथं चार अँगल तयार झाले. आणि तशाच पद्धतीने वर चार अँगल तयार झाले आणि खालीसुद्धा पहा ई एफ जी आणि एच, इथं चार अँगल तयार झालेत आणि इथंसुद्धा चार अँगल. म्हणजे ह्या ठिकाणी दोन लाईनला जर एखाद्या ट्रान्सवर्सलने इंटरसेक्ट केलं तर एकूण किती अँगल तयार होतात, हे चार आणि हे चार, टोटल किती, आठ अँगल त्या ठिकाणी तयार होतात. पहा ह्या ठिकाणी यल ही यम अँड यनची ट्रान्सवर्सल आहे आणि ट्रान्सवर्सल आहे आणि ट्रान्सवर्सलनं किती अँगल तयार केलेत, ह्या ठिकाणी चार, वन टू थ्री फोर, म्हणजे अँगल ए, अँगल बी, अँगल सी आणि अँगल डी. तशाच पद्धतीने इथं बघा अँगल ई, अँगल एफ, अँगल जी अँड अँगल एच. देर आर एट अँगल्स मेड बाय ट्रान्सवर्सल ऑफ टू लाईन्स. दोन लाईन आणि एक ट्रान्सवर्सलचा विचार केला तर त्या ठिकाणी किती अँगल तयार होतात, एट अँगल्स. किती तयार होतात, एट अँगल्स आर फॉर्म. पहा एट अँगल्स आर फॉर्म. आणि ह्या ठिकाणी बघा बरं काय तुम्हाला लिहिता येईल. लाईन यल इज अ ट्रान्सवर्सल ऑफ लाईन यम अँड लाईन यम आणि यांची ट्रान्सवर्सल आहे. किती अँगल तयार झालेत, एट अँगल. त्यांची नावं लिहायची झालं तर पहा फर्स्ट अँगल ए, अँगल बी, अँगल सी, अँगल सी झालं, अँगल डी, अँगल ई, अँगल एफ, अँगल जी अँड अँगल एच. देर आर एट अँगल बाय ट्रान्सवर्सल. इथं किती अँगल तयार झालेत, आठ. आणि ह्या सगळ्या अँगलबद्दल आपण डिटेलमध्ये माहितीची पाहणार आहोत. कशाला कोणत्या अँगलला कोणत्या अँगल म्हणतात, ह्याच्यामध्ये काही करस्पॉन्डिंग अँगल आहेत, काही इंटेरियर अँगल आहेत, काही अल्टरनेट अँगल आहेत, ह्या सगळ्यांची माहिती आता आपल्याला पुढं पाहिजे, नेक्स्ट टॉपिक पाहायचा आहे. तर एवढं तुम्हाला समजलं असेल तर एकदम व्यवस्थित पहा, दोन लाईन, इथंची ट्रान्सवर्सल, इथं चार अँगल, इथं चार अँगल. आणि हे पॅरलल आहेत का नाहीत, पण हे तर पॅरलल नाही आहेत. पॅरलल असेल तरी ट्रान्सवर्सल असते, नसेल तरी ट्रान्सवर्सल असते. ओके.